नमस्कार, सोनास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे सफरचंद आणि केळ्याची स्मूदी. चला तर पाहूया साहित्य आणि कृती. सफरचंद आणि केळ्याची स्मूदी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे 4 चम्मच साखर, 2 केळी, 1 सफरचंद, 1 ग्लास दूध. आता आपल्याला सफरचंद आणि केळ्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे. सफरचंद आणि केळ्याचे आपल्याला असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे. त्यामध्ये हे सफरचंद आणि केळ्याचे तुकडे ऍड करायचे आहेत. त्याचबरोबर आपण इथे 1 ग्लास दूध घेतलं आहे, ते सुद्धा ह्याच्यावरती मध्ये ऍड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चवीनुसार साखर ऍड करायची आहे. मी ते 4 चमचे घालत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर ऍड करू शकता. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्सर मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. सफरचंद आणि बनानाची स्मूदी बनून रेडी झाली आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असे स्मूथ बनला आहे. आता आपल्याला हे सर्व करायचं आहे. सर्व करताना तुम्ही यामध्ये 2-3 आईस क्यूब सुद्धा घालून सर्व करू शकता. सफरचंद आणि केळ्याची स्मूदी बनून रेडी झाली आहे. थँक्यू फ्रेंड्स. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.